माझी हात जोडून विनंती आहे माझ्या कामगारांना, कुठल्या चुकीच्या या थराला जाऊ नका, दिशाभूल होऊन घेऊ नका, स्वतःची फार मोठी लढाई आहे, विजय अगदी जवळ आलेला आहे, आम्हाला बी काही कळत असल्याचं बी संविधान घेऊन सांगायला, या राज्याचे प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक इथला मंत्री शपथ कशावर घेतो, निवडून आल्या संविधानावर हात ठेवतो, ही संविधान आपली आई आहे, लक्षात ठेवा, या संविधानाच्या या आईवर डोक्यावर हात ठेवून तुम्ही काय शपथ घेतली, या राज्यामधला शेतकरी असेल, दीनदलित असेल, गोरगरीब असेल, काबाड कष्ट करणारा माझा कामगार असेल, याला न्याय देण्यासाठी माझ्या कामातून मला जे जे अधिकार दिले ह्याच्यातून न्याय मिळायला पाहिजे, यासाठी तुम्हाला आम्ही तिथं सत्तेत बसवले आणि तुम्ही आमची वाट लावायला बसलात का? आज अनिल परब साहेब तुम्हाला साहेब म्हणून सांगालो इतके दिवस म्हणून आपण आज विनंती करतोय, तुम्ही आम्हाला अल्टिमेट देत आहेत, मागच आमच्या मुदलीया साहेबांनी सांगितलेलं आहे की अल्टिमेट आता आम्ही तुम्हाला देतोय, येणाऱ्या 5 तारखेच्या अगोदर गुणानं गुपचूप आमची लढाई शांततेत चालू आहे, चालू राहणार, कालही होती, आजही आहे, उद्याही आहे, संविधानिक मार्गाने गांधीगिरीनं बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित असलेल्या संविधान रुपयाच्या विजयावर आमचा ठिक्का होणार आहे, म्हणून तुम्हाला विनंती सांगतो आम्हाला कुणी खवळण्याचा, आमच्या नेतृत्वाला कुणी डाग लावण्याचा, या कामगाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, अनिल परब तर डायरेक्ट धमकी द्यायला लागले तुम्ही आता, डोके भडकू नका, नाही तुमचे काय करणार, खाणार आहेत का तुम्ही, या तुमच्या दम आहे, कुठे यायचे ते आम्ही यायला तयार आहे, बरोबर आहे, कोणी काय का तयार आहे, पूर्ण कामगार आहे, तुम्ही बोलवा, आम्ही यायला तयार आहे, आम्ही आम्ही यायला तयार आहे, काय सांगायचे, तुम्ही धमक्या देऊ नका साहेब, विनंती हात जोडून, या माणसाचा देह आहे, ही एकदाच येणार आहे, एक दिवस जगू पण वाघासारखं जगू, ही संविधान आणि सदावर्ते साहेबांनी शिकवलेली आहे आम्हाला, या 5 महिन्यात काय शिकलो तर वाघासारखं जगायला शिकलो साहेब, ही सगळ्यात मोठा विजय आहे आपला, कामगार एकजुटीचा विजय असो, विजय असो, ही जात धर्म पंथ भाषा संघटना पक्ष सगळे सोडून आपण एकत्र आलेला, आपलं ध्येय आपलं टार्गेट एकच आहे, ते विलीनीकरण, लक्षात ठेवा परब साहेब, परत विनंती आहे, अशा अल्टिमेट धमक्या काय झाल्या 917 35 सगळे पत्र बघितलं, कुणी विचारणा गेले असं टाकून दिले तर रस्त्याला तुमचे पत्र, काय अल्टिमेट कठोर कारवाई, काय कठोर कारवाई करणार आहोत, काय गोळ्या घालणार आहो का आम्हाला, काय कठोर कारवाई करणार आहो, गोळ्या घाला, दम आहे तर बघू, ते बी बघायचं, अनेक वेळा सांगितलं या आझाद मैदानाचं नाव बदला, जालियनवाला भाग कराई, इथं घाला गोळ्या आम्हाला, इथं घाला, इथं घाला, हे आमच्या किडण्या पिडण्या विकांच्या सरकारवरचं कर्ज फेडा आणि उरलेल्या पैशात 300 बंगले काल डिक्लेअर केलेत, ते घ्या आमच्या किडण्या विकून।